हॅलो श्राव्या, आज काय स्पेशल करणार आहेस गं? आज मी धोती स्टाईल साडी नेसणार आहे तुमच्या बरोबर। ओके, वाव। सो श्राव्याने सांगितल्याप्रमाणे आज आपण तिला धोती स्टाईल साडी नेसवणार आहोत। सो ही आहे ती साडी जी तिला आपल्याला नेसवायची आहे। आणि ही साडी आपली जी 6 वार साडी असते त्याला अर्धी करून मी तिच्यासाठी ही साडी बनवली इन द सेन्स, फक्त आपली जी 6 वार साडी असते त्याला मी 3 वार पर्यंत कट केलंय। म्हणजे 6 मीटर साडीला 3 मीटर कट केली आहे बरोबर मध्ये, कारण श्राव्या 5 वर्षाची आहे आणि तिच्यासाठी तेवढी साडी इनफ होते। सो ही साडी तिला मी जशी आपण 5 वारी साडी नेसतो 6 वारी साडी नेसतो त्या पद्धतीने नेसवण्यासाठी ही साडी करून घेतली होती। वर्ण सुद्धा तिच्या हाईटला जेवढी गरजेची आहे तेवढी ठेवून वरचा भाग जो आहे तो कट करून मग फॉल बिडिंग करून घेतलेला आहे। सो ही नॉर्मल साडी आहे श्राव्यासाठी आणि ह्याच साडीची आज आपण तिला धोती स्टाईल साडी नेसवायची आहे। सो अशाच पद्धतीने आपण आपल्या 6 वारी साडीची आपण मोठी सुद्धा धोती स्टाईल साडी नेसू शकतो। अतिशय सोपी आहे आणि जे नेहमी साडी नेसतात त्यांच्यासाठी तर अगदीच 5 मिनिटात नेसून होईल अशी आहे। सो सुरू करूया। सो श्राव्या पूर्णपणे तयार झाली आहे साडी नेसायला। आतमध्ये एक लेगिन्स घातली आहे तिने आणि आता आपण साडी नेसायला सुरुवात करूया। सो उजव्या हाताला 15 पासूनचा भाग आणि जास्त साडी सोडायची आहे आणि डाव्या हाताला तुमच्या थोडीशी कमी साडी असायला हवी। मागून अशी पद्धतीने घेऊन आपण मध्ये गाठ बांधून घेऊया, सिक्युअर करूया त्याला। गाठ व्यवस्थितपणे घट्ट बांधायची आहे कारण ह्याच्यावरच पूर्ण साडी तुमची अवलंबून असणार आहे। सो एक टाईट नॉट बांधून जो उरलेला भाग आहे तो पायांच्या मधनं अशा पद्धतीने मागे घ्यायचा आहे आणि काठ सरळ करून घ्यायचे आहेत। आता हा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग आपण छोट्या छोट्या निऱ्या काढून थोडासा एक साधारणपणे खोचून घ्यायचा आहे मागे ह्या अशा पद्धतीने। आणि काठाची जी बाजू आहे खालच्या ती काठाची बाजू वर घेऊन काठाची बाजू समोर येईल या पद्धतीने निऱ्या घ्यायच्या आहेत छोट्या। आता ह्या ज्या निऱ्या घेतलेला हा जो भाग आहे हा तुम्ही समोरही या पद्धतीने स्टाईल करू शकता किंवा असाच्या असा तो मागे नेऊन मागच्या बाजूला जर तुम्हाला काठ हवा असेल 9वारी साडीला जसा असतो तसा तसाही तुम्ही घेऊन तो तिथेही टक करू शकता। हे बघा ह्या पद्धतीने मागे नेऊन इथे सुद्धा टक करू शकता जेणेकरून मागच्या बाजूने प्रॉपर 9वारीचा लुक येईल, राईट। आत्ता सध्या मी तिला पुढच्या बाजूला हे खोचतीये एक वेगळा लुक देण्यासाठी। हे खोचून घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला वाटत असेल की पिन लावून सिक्युअर करण्याची गरज आहे तर तुम्ही इथे एक आतल्या बाजूने पिनसुद्धा लावू शकता। आता दुसरा हा जो पदराकडचा भाग आहे तो सुद्धा पूर्णपणे पायांच्या मधनं मागच्या बाजूनी पुढे घ्यायचा आहे। हा अशा पद्धतीने काठ सरळ करून घ्यायचे आहेत। आता हा मागचा जो भाग आहे याचा आपण नॉर्मल जसा पदर करतो तसं पदरासारखा पदर करायचा आहे। निऱ्या काढायच्या आहेत, त्याच्या प्लीट्स काढायच्या आहेत आणि खांद्यावरती मी जितका उंचीला हवा आहे श्राव्याला तितक्या मी लावून घेणार आहे त्याला पिन। बाकी मागे किती तो घोळ उरतोय ह्याकडे लक्ष देऊ नका। हा जो घोळ आहे हा नंतर आपल्याला छोट्या छोट्या निऱ्या काढून मागच्या बाजूला टक करून घ्यायचा आहे। सो मेन लक्ष असायला हवं की पदर परफेक्ट यायला हवा जेवढा उंचीला तिला हवा आहे तेवढा। आणि खालचा जो उजवा जो पाय आहे त्या उजव्या पायाच्या इकडचं जे काठ आहे तो पाया खाली नाही येता कामा लहान मुलांच्या, त्यामुळे तिकडे फक्त लक्ष द्यायचं आहे। आणि उरलेला हा घोळ अशा पद्धतीने मागे टक करून घ्यायचा आहे छोट्या छोट्या निऱ्या काढून। सो ही आपली झटपट अशी धोती स्टाईल साडी नेसून झालेली आहे। सो तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर 6 वारी साडीची अशी नेसायची असेल तर एखाद्या फेस्टिवलला, आता गणपती येत आहेत सो तेव्हा नक्की नेसून पहा, एक वेगळा लुक येईल आणि खूप सुंदर दिसते। सबस्क्राइब करा विसरू नका हाँ। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। देन देन बाय।